सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत। आज मराठवाडा मुक्ति संग्रामच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आज आपला मराठवाडा मुक्ति संग्राम अमृत महोत्सवी कार्यक्रम झेंडावंदन आणि आपल्या हुतात्म्यांना अभिवादन स्वातंत्र्य वीरांना अभिवादन आपण केलंय। अनेक चांगली सुरुवात काल आपण मराठवाड्यामध्ये केली। जवळपास मराठवाड्याला अधिवेशन घ्यावं अशा प्रकारची मागणी मराठवाड्यातल्या नागरिकांची होती, ती भावना आमची होती की या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्यामध्ये आपण कॅबिनेट घ्यावं आणि काल आम्ही कॅबिनेट घेतली। त्याप्रमाणे कालही आपल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सर्व प्रकल्प जे आहेत त्याची माहिती आपल्याला दिलेली आहे। त्याचबरोबर जे निर्णय कॅबिनेटमध्ये घेतले या मराठवाड्याच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी मराठवाड्याचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी जे काही केलं ते कालही आपल्याला त्याच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे। आणि जवळपास मी पुन्हा एकदा सांगतो 45,000 कोटी रुपयाची योजना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाहून जाणारं पश्चिमेकडील पाणी ते मराठवाड्याच्या दुष्काळी भागामध्ये वळवण्याचे जे प्रकल्प आहे त्याला देखील 14-15 हजार कोटी रुपये आवश्यक आहे। त्याचा देखील निर्णय आम्ही घेतलेला आहे। त्यामध्ये पुन्हा एकदा मी सांगतो आदरणीय मोदी साहेबांचं सहकार्य त्याच्यामध्ये आम्हाला मिळेल आणि मराठवाड्याचा दुष्काळ कायमचा संपेल। हे काल आपल्या चर्चेमध्ये झालेलं आहे आणि पुन्हा एकदा मी सांगेन की छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचं धाराशिव नगर धाराशिव हे अधिकृतपणे व्यवस्थित सगळ्या गोष्टी ज्या आहेत राज्य आणि केंद्राकडून संमती मिळून कायदेशीर बाबी पूर्तता झालेली आहे आणि आता संभाजीनगर आणि धाराशिवचा मार्ग पूर्ण मोकळा झालेला आहे। मी एवढंच सांगू इच्छितो की ही सुरुवात करायच्या अगोदर काही आपल्याच माध्यमातून वृत्तवाहिन्याच्या माध्यमातून काही लोकांची भाष्य पाहिली की संभाजीनगर हे तर नाव आम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आणि आम्ही दिलं। त्यावर फक्त मी थोडक्यामध्ये सांगू इच्छितो त्यावेळेस खरं म्हणजे कॅबिनेट घ्यायचा अधिकार होता की नव्हता याची देखील माहिती आपल्याला घ्यावी लागेल। म्हणजे नव्हताच, खरं म्हणजे सरकार अल्पमतात आल्यानंतर अशा प्रकारचा निर्णय घेता येत नाही। 2.5 वर्ष हा निर्णय घ्यायला कोणी हात बांधले होते हा देखील प्रश्न आहे। पण आमचं सरकार आल्यानंतर अधिकृतपणे ज्या प्रोसिजर प्रक्रिया करायला पाहिजे त्या पूर्ण केल्या आणि राज्य आणि केंद्र सरकारकडून याला मान्यता मिळवलेली आहे आणि ते आता अगदी गावापासून ते जिल्ह्यापर्यंत विभागापर्यंत छत्रपती संभाजी महाराज नगर आणि धाराशिव हे झाले। आता मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही आज आपल्या आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस 73वा काल आम्ही कॅबिनेटमध्ये या बाबतीमध्ये सर्वकष चर्चा केली। मी त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाच्या समोर आम्ही एक नमो 11 सूत्री कार्यक्रम म्हणजे 11 कलमी कार्यक्रम आम्ही काल कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता घेतलेली आहे आणि त्यानुसार राज्यामध्ये आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नावाने नमो 11 कलमी कार्यक्रम हा आम्ही घोषित केलेला आहे, निर्णय घेतलेला आहे। त्याची घोषणा आज आपल्यासमोर आम्ही करायला आलोय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या उपस्थितीमध्ये। मी ते आपल्याला सांगू इच्छितो कारण आपल्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी जगभरामध्ये आपल्या देशाचं नाव ज्या प्रकारे गौरव
आणि सन्मान वाढवलेला आहे आणि G20च्या माध्यमातून देखील ते आपल्याला जाणवले त्याची अनुभूती आपल्याला आली आहे। G20चं अध्यक्षपद आपल्याला मिळणं आपल्या देशाला मिळणं हा आपला गौरव आहे आणि G20चं समिट जे आहे परिषद जी आहे आपल्या संभाजीनगर मध्ये देखील झाली मुंबईत देखील झाली पुण्यात देखील झाली नागपूर मध्ये देखील झाली आणि त्या माध्यमातून आपल्या राज्याचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे आहेत त्याला एक्सपोजर देखील देण्याची संधी आपल्याला मिळाली। आपले प्रकल्प जे आहेत आपल्या सरकारने घेतलेले निर्णय जे आहेत हे देखील विदेशी पाहुणे जे आले होते त्यांच्यापर्यंत नेण्याचं किंबहुना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम देखील आपल्याला मिळालं त्यामुळे G20चा फायदा आपल्याला झाला आणि G20ची जी दिल्लीमध्ये परिषद होती त्या परिषदेला देखील मी स्वतः उपस्थित होतो आणि त्या परिषदेमध्ये मी पाहिलं जगभरातले म्हणजे सगळ्यात पॉवरफुल देश जे आहेत अमेरिका फ्रान्स ब्रिटन जर्मनी युरोपियन कंट्रीज जपान हे सगळे देशाचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान त्या ठिकाणी मी कोणाची नावं जो बायडन आणि ते ऋषी सुनेक वगैरे सगळे लोक होते आणि या सर्व लोकांनी आणि पहिल्यांदा साऊथ आफ्रिकन कंट्रीचे देखील G20 मध्ये सहभागी होत नव्हते परंतु या G20 परिषदेमध्ये तेही मोदीजींमुळे त्या G20 परिषदेमध्ये दिल्लीमध्ये आले होते आणि या संपूर्ण जे काही चित्र पाहिलं तर जगामध्ये आपल्या भारत देशाचा दबदबा पाहायला मिळाला। एक जे जे ठराव मोदी साहेबांनी केले त्या त्या ठरावाला अगदी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपासून सर्व लोकांनी एक मतानी बाक वाजवून टाळ्या वाजवून संमती दिली। वसुदैव कुटुंबकम हा आपला मूलमंत्र आहे सबका विकास सबका साथ सबका प्रयास सबका विश्वास या ठरावावर देखील एकमत शिक्कामोर्तब जगभरातल्या लोकांनी केलं अनेक ठराव केले त्या ठरावामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर मिडल ईस्ट युरोप जे कॉरिडॉर आहे त्याच्यामुळे देखील व्यापाराला मोठी चालना मिळेल। बायोफ्युएल जो आहे ग्लोबल बायोफ्युएलचा ठराव केला त्यामुळे पेट्रोल डिझेलला पर्याय तो देखील ठराव त्या ठिकाणी केला त्यामुळे आपल्या देशाला या G20 मुळे व्यापार उदिमासाठी मोठा फायदा होणार आहे। आणि मुद्दाम मी हे सांगण्याचा प्रयत्न याच्यासाठी करतोय की जे महासत्तेकडे आपली वाटचाल आहे जे 10व्यावरून अर्थव्यवस्था 5व्यावर आली आहे मोदी साहेबांचं म्हणणं आहे की ही तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला आणायची आहे म्हणून $5 ट्रिलियन इकॉनॉमी आपलं एक गोल आहे आणि म्हणून हे गोल अचीव करण्यासाठी हे G20ची परिषद अतिशय फलदायी ठरणार आहे आणि महाराष्ट्राला देखील अभिमान आहे की त्यांच्या $5 ट्रिलियन महाराष्ट्राचा वाटा जो $1 ट्रिलियन आपण तो गोल अचीव करण्यासाठी देखील आपलं काम सुरू आहे आणि नक्की आम्हाला विश्वास आहे की यामध्ये महाराष्ट्राचा देखील $1 ट्रिलियन हे जो गोल आहे हा अचीव होईल कारण महाराष्ट्र हे राज्य देशातलं पहिलं राज्य आहे की इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल तयार करणार आहे। टाटा सनचे चंद्रशेखरन त्याचे प्रमुख आहेत यामध्ये विविध सेक्टरमध्ये त्यांनी सूचना केलेल्या आहेत शिफारसी केलेल्या आहेत की आपलं जे सकल उत्पन्न असेल किंबहुना रेव्हेन्यू असेल आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल यासाठी विविध सेक्टरमध्ये त्यांनी सूचना केलेल्या आहेत। मित्र आपण नीती आयोगाच्या धर्तीवर मित्र केलेला आहे आणि त्या माध्यमातून वॉर रूममधून आपण प्रत्येक प्रोजेक्टचं डिटेलिंग करतो मॉनिटरिंग करतो त्यामुळे $1 ट्रिलियन अचीव करायला कुठली हरकत नाही आणि म्हणून हे सगळं करत असताना आम्ही मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा विकास करतोय। डबल इंजिनचं सरकार आमचं म्हणजे राज्य आणि केंद्र असं मिळून ताकद मिळतीय बळ मिळतंय आणि म्हणून आम्हाला निधी देखील देण्याचं काम मोदीजी करतायत आणि म्हणूनच हे राज्य वेगाने पुढे जात आहे। 2.5 वर्षात मागच्या बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले त्याला चालना दिलेली आहे। आज आपण पाहत आहे मी बोलण्याची आवश्यकता नाही तुम्ही मुंबईमध्ये पहा समृद्धीवर पहा आज आम्ही नागपूर गोवा हे शक्तीपीठ करतोय जालना नांदेड करतोय हा गडचिरोलीचा जो समृद्धी नागपूर मुंबई बाळासाहेबांच्या नावाचा हायवे आहे तो अगदी
भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत नेतोय। म्हणजे ही जी काही कनेक्टिव्हिटी आहे ही कनेक्टिव्हिटी वाढवण्याचं काम आपलं सरकार करतंय। 5000 किलोमीटरचे एक्सप्रेस एक्सेस कंट्रोल ग्रीड आपण तयार करतोय जेणेकरून आपल्या राज्यामध्ये कुठलाही माणूस कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यामध्ये 8 तासाच्या आत पोहोचला पाहिजे ही आमची संकल्पना आहे। आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपल्या देशामध्ये आपलं राज्य पहिल्या क्रमांकाचं आहे आणि एफडीआय मध्ये पण पहिल्या क्रमांकाचं आहे। 2.5 वर्षात मागे गेलो होतो कर्नाटक गुजरात पुढे गेलो होतो पण या वर्षभरामध्ये पुन्हा आम्ही एक नंबरवर आलेलो आहोत फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये। ही अचीवमेंट आहे आणि मोठ्या प्रमाणावर उद्योग महाराष्ट्राला पसंती देत आहेत आणि म्हणून आम्ही ठरवलं की मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज 11 सूत्री कार्यक्रम या ठिकाणी जाहीर करायचा आणि त्याला एक टाइम बाउंड प्रोग्राम तयार करून याच्यावर पूर्ण मॉनिटरिंग करायचं। सीएम ऑफिसमधून केलं जाईल, दादांनी पण सांगितलं, अजितदादांनी, मी पण त्याच्यामध्ये पूर्ण दर महिन्याला याचं मॉनिटरिंग करून हा प्रकल्प कुठपर्यंत गेला, काही तर लवकर होणारे आहेत, काही थोडा अवधी लागेल, परंतु 100% याचं नियोजन आणि अंमलबजावणी या ठिकाणी केली जाईल। आणि म्हणून मी स्वतः देवेंद्रजी आणि अजितदादा आम्ही तिघही आणि आमच्या मंत्रिमंडळातले सर्व मंत्री या संपूर्णपणे या प्रकल्पांच्या किंबहुना आमदार असतील खासदार असतील हे सर्व प्रकल्प जे आम्ही पूर्ण करू त्याची तुम्हाला माहिती देतो। थोडक्यामध्ये 73 नमो महिला सशक्तीकरण अभियान त्याला आम्ही काल कॅबिनेटमध्ये मान्यता दिली। 73 लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ आम्ही त्यांना देणार आहोत। त्याच्यावर आम्ही निर्णय देखील घ्यायला सुरुवात केली। जे CRP आहेत म्हणजे कॉर्डिनेटर महिला ज्या आहेत त्यांचं 3000 मानधन 6000 केलं आणि जो रिव्हॉल्विंग फंड आहे तो 15000 30000 केला। त्याचबरोबर या नमो महिला सशक्तीकरण अभियानमध्ये जे 40 लाख महिला शक्तीगटाच्या प्रवाहात जोडणे 20 लाख नवीन महिलांची शक्तीगट जोडणी करणे 5 लाख महिलांना रोजगार व तांत्रिक प्रशिक्षण देणे 5 लाख महिलांना उद्योग उभारणीसाठी भांडवल उपलब्ध करून देणे 3 लाख महिला उद्योजकांना बाजारपेठ ग्राहक उपलब्ध करून देणे म्हणजे ज्या वस्तू तयार होतील त्याचं ब्रँडिंग त्याचं मार्केटिंग म्हणजे प्रोडक्शन टू एक्सपोर्ट अशा प्रकारचं त्यांना पूर्णपणे आम्ही मदत करणार आहोत। आणि महिला सक्षमीकरण या धोरणातून आम्ही त्यांना न्याय देणार आहोत ही पहिली आपली योजना आहे। त्यानंतर नमो कामगार कल्याण योजना आहे त्यामध्ये 73000 बांधकाम कामगारांना सुरक्षा त्यांना देणे। मग आपण त्यांना आता किट तर देतोच आहे परंतु त्याबरोबर आणखी त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या मुलांची शिष्यवृत्ती योजना आहे, ॲक्सिडेंट कव्हरेज आहे, ॲक्सिडेंटमध्ये 2 लाख रुपये मिळतात आणि त्याचबरोबर आणखी ज्या काही योजना आहेत कारण हा असंघटित कामगार आहे, असंघटित कामगाराला देखील त्याला स्वतःचं शाश्वत असं सुरक्षा कवच मिळालं पाहिजे या संपूर्ण या योजनेमध्ये त्यांना देय असलेल्या ज्या योजना आहेत त्या आम्ही देणार आहोत। त्यांना म्हणजे असंघटित कामगारांना देखील शाश्वत ज्या काही योजना मिळाल्या पाहिजे त्याच्यावर आम्ही काम करतोय। खरं म्हणजे भारत उभारणीसाठी योगदान देणारे हात आहेत आणि त्या हातांचा सन्मान करण्याचं काम आम्ही करतोय। मोदीजींनी देखील याला प्राधान्य दिलेलं आहे, हे डिटेल आम्ही तुम्हाला देऊया। दुसरं 73000 शेततळी उभारणी, आता शेततळी तर तुम्ही म्हणाल आहेत परंतु यावर आम्ही टाइम बाउंड प्रोग्राम करतोय। शेतकऱ्यांच्या दृष्टीने उत्पन्न दुप्पट व्हावं यासाठी शेततळी मोठ्या प्रमाणावर प्रमोट केली पाहिजे आणि त्या शेततळ्याच्या माध्यमातून पाण्याची साठवणूक करणं, जेवढा पाऊस पडेल त्याचा एक एक पाण्याचा थेंब त्या शेततळ्यात साठवणं, शेतीला पाणी उपलब्ध करून देणं आणि त्या तळ्यामध्ये मत्स्य व्यवसायासारखे शेती संलग्न व्यवसाय तयार करणं हे देखील आम्ही करतोय। त्यामध्ये जवळपास 4 लाख ते 5 लाख 68000 पर्यंत मागेल त्याला शेततळं आणि ठिबक सिंचन योजना सरकारची आहे पण याच्यामध्ये आम्ही
काही बदल करतोय आणि त्यांना एक्सपिडाइट करतोय जेवढं लवकर त्यांना या सर्व याच्यामध्ये सुलभतेने कसं हे मिळेल यासाठी आम्ही फोकस 73,000 शेततळी उभारण्याला नमो शेततळी अभियान या ठिकाणी करतोय. त्याचबरोबर नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियान हे देखील एक महत्त्वाचं अभियान आहे. म्हणजे याच्यामध्ये ज्यांची कच्ची घरं असतील त्यांना घरं बांधून देणे, ज्या योजना आहेत आपल्या याच्यामधून 100% घरामध्ये शौचालय बांधून त्याचा वापर करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे, 100 पक्क्या रस्त्यांचं जाळं उभारणं, छोटे मोठे जे रस्ते असतील गावातले आतले 100% गरजू नागरिकांना गावातच रोजगार उपलब्ध करून देणे, म्हणजे प्रोडक्शन पण तिथंच सर्व प्रकारचं, आणि म्हणजे त्या गावाला आपण आत्मनिर्भर करू, प्रत्येक वस्तू त्या गावात मिळेल अशा प्रकारचं हे आपचं भूमिका आहे, म्हणजे हा प्रकल्प आहे. त्यामध्ये 100% महिलांचं सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण करणं, पाण्याच्या बाबतीत पूर्णपणे गाव स्वावलंबी बनवणं, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शन व सहाय्य करणे, ऑर्गॅनिक उत्पादनासाठी विशेष मार्केट उपलब्ध करून देणे आणि निर्यातीसाठी देखील त्यांना मार्गदर्शन करणं, ऑर्गॅनिक उत्पादनांवर प्रक्रियेसाठी देखील मार्गदर्शन करणं, अशा प्रकारचं हे आमचं हा प्रकल्प आहे. आणि 73 यशस्वी प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव करणं, म्हणजे प्रगत शेतकरी जे आहेत पारंपरिक शेती सगळे करतात पण आधुनिक त्याला जोड देणं आणि जे पीक आहे पीक डबल करणं, एक शेखर भडसावळे नावाचे ग्रस्त आहे त्यांनी देखील हे करून दाखवलं, आणखी काही तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्या माध्यमातून तेवढ्या मेहनतीमध्ये दुप्पट पीक घेणं अशा प्रकारची योजना त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून त्याला देखील याला सुरुवात होईल. पण हे आत्मनिर्भर गावं जी आहे ही आम्ही पूर्णपणे मॉनिटरिंग करू, एक सेक्रेटरी लेवलचे अधिकारी त्याच्यामध्ये काम करतील, एक स्पेशल सेल तयार करू आणि आम्ही हे या गावांना जिथे आपल्याला पूर्णपणे पोटेन्शियल आहे आणि आपल्याला करता येईल ते ती गावांमध्ये आपण अशा प्रकारची 73 गावं टार्गेट आपण ठेवलेली आहे. ही लगेच तुम्ही म्हणाल की तातडीने त्याचं लगेच आम्हाला दिसेल का, पण याला थोडा वेळ लागेल, पण प्रामाणिकपणे आपल्याला सांगतो याच्यातून आउटपुट चांगले येईल. त्याचबरोबर नमो गरीब मागासवर्गीय सन्मान अभियान, गरीब वस्त्यांचा सर्वांगीण विकास, नमो गरीब मागासवर्गीय वस्त्यांचा सर्वांगीण विकास, त्यामध्ये म्हणजे आता ते आपण तो शब्द यूज करत नाही ना, म्हणून गरीब मागासवर्गीय ज्या वस्त्या आहेत त्याच्यामध्ये पक्की घरं असतील, 100% चांगले रस्ते असतील, घरामध्ये वीज पुरवठा असेल, गॅस कनेक्शन असेल, समाज मंदिर असेल, त्यातून समाज प्रबोधनाचं काम होईल, महिलांना सामाजिक व आर्थिक सक्षम होण्यासाठी मदत करणे आणि गावातल्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा देण्याचं काम या माध्यमातून केलं जाईल. 73 आता हा 73 ठेवला आपण, पण हा वाढेल. आता आपण काय केलंय, हा या ज्या दलित वस्त्या आहेत आपण एक सुरुवात 73 निघतो मॉडेल त्याचं रिप्लिकेट होत राहील, रिप्लिका होत राहील. हा मोदी 75 नाही, काही तर आता 6 महिन्यात होतील, काही वर्षभरात होतील. आणि त्याचबरोबर 73 ग्रामपंचायत कार्यालयांचं नमो ग्राम सचिवालय अभियान, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 73 ही अशी ग्राम सचिवालय, आता ग्रामपंचायती कार्यालय तर आहेत काही ठिकाणी नाही आहेत पण ते आधी मॉडर्न असतील, त्यामध्ये सर्व आधुनिक सुविधा असतील, सौर ऊर्जा असेल त्या ठिकाणी, इंटरनेटची सुविधा असेल, त्यामध्ये पूर्णपणे गावाचं कंट्रोल रूम असेल, अशा प्रकारचं त्यामध्ये आपल्याला ते स्वयंपूर्ण ग्राम सचिवालय या ठिकाणी करता येईल आणि त्यासाठी आपण ही जिल्ह्यावाईज 73 करतोय आणि त्यामुळे लोकांना फायदा होईल. सोप्या पद्धतीने ग्रामपंचायतीमध्ये एक रोल मॉडेल आणि स्टेट ऑफ आर्ट्स अशा प्रकारचं आपलं करायचं आहे आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर, इंटरनेट कनेक्टिव्हिटी जी आहे ती आणि सिंगल विंडो क्लिअरन्स जे आहे
हे देखील आपल्याला तिथं ठेवता येईल, सीसीटीव्ही चा आपल्याला त्या ठिकाणी वापर करता येईल आणि ग्रीन बिल्डिंग आपण त्या ठिकाणी करू, त्याला काही जास्त पैसे खर्च होत नाही। त्यामुळे 2000 च्या पेक्षा जास्ती 73 म्हणजे 2022 पर्यंत होती। त्याचबरोबर आपलं दुसरी योजना जी आहे नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान, या आदिवासी स्मार्ट शाळांची उभारणी व सुधारणा करणे, त्यामध्ये 73 विज्ञान केंद्र उभारणे, त्या आदिवासी स्मार्ट शाळा बनवणे, त्यामध्ये आधुनिक संसाधनं, वेगवान इंटरनेट सुविधा, विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान व डिजिटल शिक्षण देणे, अंतराळाविषयक मार्गदर्शन, विज्ञानातील महत्वाच्या विषयाबाबत मार्गदर्शन, महत्वाच्या शोधाबाबत माहिती म्हणजे R&D, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाबत प्रशिक्षण वर्ग, सायन्स लॅब, टेलिस्कोप व डिजिटल वॉलद्वारे आता जे आपल्या चंद्रयान 3 वगैरे अंतराळाची माहिती ती देखील देता येईल, ई लायब्ररी त्यामध्ये आपल्याला उभारता येईल। नमो दिव्यांग शक्ती अभियान हे प्रधानमंत्री महोदयांचा आवडता विषय आहे। आपलं सरकार जे आहे त्याने दिव्यांग मंत्रालय करणारं देशातलं आपलं पहिलं राज्य आहे, त्यामुळे या दिव्यांगांचं सर्वेक्षण करणं, त्यांचं आयडेंटिफिकेशन करणं, दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र, परिवहन व रेल्वे पास, दिव्यांगांना असलेल्या इतर सुविधा वेळच्या वेळी उपलब्ध करून देणे, दिव्यांगांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे, दिव्यांगांच्या करिता राबवलेल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ देणे आणि त्याचबरोबर दिव्यांगांना तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण देणे, जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभे राहतील। दिव्यांगांना व्यवसाय उभारण्यासाठी भांडवल व बँकेकडून कर्ज मिळवून देणे आणि दिव्यांगांचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे हे देखील आपण या ठिकाणी करतोय। जसं शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आपला लोकाभिमुख झालाय, तसं दिव्यांग आपल्या दारी अशा प्रकारचं आपला उपक्रम सुरू झालेला आहे, म्हणजे जिल्ह्यामधून, आणि त्याचा फायदा खूप होतोय। पूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचा त्यांचा डाटा पण तयार होईल आणि दिव्यांगांची अचूक माहिती आपल्याला मिळेल आणि याचा ऍट द एंड याच्यामध्ये दिव्यांगांना फायदा मिळेल। दुसरं नमो क्रीडा मैदान व उद्यान अभियान, याच्यामध्ये आम्ही आता तालुका वाईज आता 73 क्रीडा संकुलं घेतली आहेत 73 आकड्यासाठी, पण हा आकडा वाढणार आहे। तालुका लेवलला आम्ही फक्त क्रीडांगण करायचं आहे, म्हणजे ते नंतर त्याचं इंडोर स्टेडियम बनवणं ते विषय वेगळा आहे, हे फक्त साधी आणि सोपी थीम आहे। तालुका प्लेसला पूर्ण मैदान करून द्यायचं साफ, त्या मैदानावर मुलं खेळतील, त्याच्यावर आपले जमिनी खेळ खेळतील, क्रिकेट खेळतील, कबड्डी खेळतील, फुटबॉल खेळतील, व्हॉलीबॉल खेळतील, क्रिकेट खेळतील, फक्त मैदान, बाकी तिथं काय मोठं काय करायचं नाही, हे तर आरामशी करू शकतो नाही एक मुलांना एका दिवसात होईल। आणि त्यामुळे हे 73 आकडा असला तरी सुद्धा आम्ही तो तालुका लेवलला हे करतोय। दुसरं जेवढी उद्यानं आहेत, उद्यानं जेवढी आहेत 73 आकडा आहे, परंतु उद्यानं अतिशय ॲडव्हान्स पद्धतीने चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारची ती अद्ययावत करणं, लोकांना त्याचा फायदा होणं, त्याचा उद्यान करतो गार्डन केलेलं असतं पण त्याची पडझड झालेली असते आणि तिकडे कोणी दुर्लक्ष करतो, म्हणून एक अभियान राबवतो या नमो क्रीडा मैदान उद्यान अभियानाच्या माध्यमातून एक चांगलं दृश्य स्वरूपामध्ये आपल्याला हे पाहता येईल आणि त्याचा फायदा आपल्या खेळाडूंना होईल आणि नागरिकांना देखील होईल, कारण आपण खेळांना प्रोत्साहन देतोच आहे। आपल्या राज्यामध्ये खेळांना स्पोर्ट्समध्ये मोठ्या प्रमाणावर आपण परदेशी देखील ट्रेनिंगला पण पाठवतो, परदेशी कोचेस पण आपण इथे मागवतो आणि त्यांना प्रशिक्षित करतो, म्हणून आपल्या लोकांनी खूप मेडल मिळवलेली आहेत आणि याचं कारण राज्य सरकारने याला स्पोर्ट्सला बढावा दिलेला आहे। यामध्ये एक अशी एक योजना आम्ही करतोय, त्यामध्ये शहरं जी आहेत आपली आता चालू आहे काम, त्याच्यावर कॉम्पिटिशन सुरू आहे,
सौंदर्यीकरणामध्ये, पण आता एक फोकस नमो शहर सौंदर्यीकरण अभियान, त्यामध्ये जी शहरं आहेत आपली आता 73 आपल्यासमोर आम्ही मांडलेले आहेत, परंतु या शहरामध्ये फक्त उंच इमारती किंवा रस्ते म्हणजे काही विकास होत नाही, पण त्याच्यामध्ये जे माणसाला आवश्यक लागतं की त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी बगीचे आहेत, तलाव आहेत, चांगले रस्ते आहेत, फुटपाथ आहेत, दुभाजक आहेत, चौक चांगले आहेत, जसं मोठ्या शहरामध्ये मुंबई ठाण्यासारख्या या मोठ्या शहरांमध्ये चौक चांगले आहेत, त्यामध्ये ब्युटिफिकेशन होतं, काही लोक CSR माध्यमातून काही कामं करतात, मग संपूर्ण राज्यभर जेवढी शहरं आहेत या शहरांचं सौंदर्यीकरण झालं पाहिजे, अनेक लोकांची आपण त्याच्यामध्ये मदतही घेऊ, पण हे देखील सोपं काम आहे, त्याला देखील आम्ही लोकसहभागाच्या माध्यमातून देखील सौंदर्यीकरण जे ब्युटिफिकेशन आहे ते टिकून ठेवण्यासाठी ही एक योजना नमो शहर सौंदर्यीकरण अभियान याच्यामध्ये सुरुवात होईल आणि त्याच्यामध्ये एक चांगला आउटपुट पण मिळेल, कारण शेवटी हे जे आपली शहरं आहेत ही अशा प्रकारच्या स्पर्धा आपण भरवतो, पण हे एक फोकस काम करू, जेणेकरून अनेक महापालिका आयुक्त, CO, जिल्हाधिकारी या सर्व याच्यामध्ये विभागीय आयुक्त इन्व्हॉल्वमेंट देतील आणि आपल्याला त्याचा फायदा त्या शहरातल्या नागरिकांना होईल. एक शेवटचं आहे नमो तीर्थस्थळ सुधार अभियान आणि गडकोट किल्ले संरक्षण हे अभियान आहे. याच्यामध्ये आम्ही 73 घेतलेले आहेत, जी आपली धार्मिक स्थळं आहेत. आज आपण काही ठिकाणी सुरू केलेलं आहे ते काम, परंतु एक अभियान म्हणून या ऐतिहासिक व पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार करणे त्याच्यावर आपण फोकस करणार आहोत. त्या ठिकाणी आजूबाजूला जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, प्राथमिक सुविधा ज्या आहेत, या उपलब्ध करून देण्यासाठी देखील आपण त्यावर लक्ष देणार आहोत. त्यामध्ये त्याचबरोबर मंदिरं डिजिटल दर्शन देखील अनेक ठिकाणी आपण देऊ शकतो, अनेक ठिकाणी सुरू आहे. त्या मंदिरांच्या आजूबाजूचा परिसर जो आहे हा सुशोभित झाला पाहिजे, चांगला झाला पाहिजे, येणारे जे भक्त आहेत त्यांना प्रसन्न वाटलं पाहिजे. हे अभियान यासाठी घेतलं की एक सर्व जबाबदारीचं भान ठेवून याच्यामध्ये ज्यांना जिम्मेदारी देऊ ते चांगलं काम करतील आणि मंदिर परिसर स्वच्छ राहील. गडकोट किल्ल्याचं देखील आपण रायगड प्रतापगड याची कामं करतोय, परंतु जे आपले त्याच्यामध्ये जी आर्कॉलॉजी आहे त्यांच्या काही अडचणी येतात, म्हणून आम्ही अभियान जर राबवलं तर त्याला मॉनिटरिंग होईल आणि मग त्या गडकोट किल्ल्याचं जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले त्याचं रिस्टोरेशन होणं, संरक्षण होणं, संवर्धन होणं ही काळाची गरज आहे, आणि म्हणून ते देखील आम्ही या नमो तीर्थस्थळ सुधार अभियान आणि गडकोट किल्ले संरक्षण संवर्धन अशा प्रकारचं त्याला नाव दिलेलं आहे. आणि म्हणून हे एवढी 11 सूत्री कार्यक्रम आम्ही आजच्या दिवशी मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हे जाहीर आम्ही करतोय आणि याची अंमलबजावणी सुरू होईल अशा प्रकारचा विश्वास आपल्याला देतो. मी पण आपल्याला सांगतो, पहिल्यांदा मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्ताने राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी शुभेच्छा दिलेल्याच आहेत. मी देखील विशेषतः मराठवाड्यातल्या माझ्या 8 जिल्ह्यातल्या सहकाऱ्यांना, महाराष्ट्रातल्या पण जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. देशाचे भारत देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या 73 वाढदिवसाच्या निमित्तानं देखील मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभावं. एक जागतिक पातळी ठसा उमटवणारं कणखर देशाभिमानी नेतृत्व म्हणून संपूर्ण देशामध्ये त्यांची ओळख आहे, जगामध्ये त्यांची ओळख आहे, आणि एक मजबूत अशा पद्धतीनं देश पुढं नेण्याचं काम हे त्यांचं चाललेलं आहे. त्याकरता त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या करता देखील आम्ही मनापासून शुभेच्छा देतो. आत्ता मुख्यमंत्री महोदयांनी नमो 11 सूत्री कार्यक्रम जो दिला त्यामध्ये जे मोठे कार्यक्रम आहेत ते महाराष्ट्रातल्या
जिल्ह्या मिळून सगळे मिळून 73 येणार आहेत, परंतु जे लहान कार्यक्रम आहेत ते जिल्हावाईज 73 करण्याचं आमचा मनोदय त्या ठिकाणी आहे। आणि हे सगळं होत असताना त्याच्यामध्ये निधीची तरतूद करत असताना विशेषतः ग्रामविकास खाते त्यांचे प्रत्येक जिल्ह्यात 73 ग्राम सचिवालय करण्याच्या बद्दलचा निर्णय काल कॅबिनेट मध्ये घेण्यात आला। काल मुख्यमंत्री महोदयांनी जाणीवपूर्वक सांगितलं नाही, कारण आज वाढदिवस होता म्हणून काल फक्त आपल्या मराठवाडा परिसराच्या करता घेतलेल्या निर्णयाच्या बद्दलचा सूतोवाच त्यांनी राज्याला करून दिला। आणि आजच्या दिवशी सगळ्यांचंच ठरलं की आज मुख्यमंत्री महोदयांनी ते जाहीर करावं। हे जाहीर करत असताना जाणीवपूर्वक शहरी भाग ह्याच्यात घेतलाय, ग्रामीण भाग घेतलाय, क्रीडा क्षेत्र ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे, उद्यानं त्याच्यामध्ये घेतलेली आहेत, त्याच्यामध्ये महिला घेतलेल्या आहेत, ह्याच्यामध्ये आदिवासी समाज घेतलेला आहे, म्हणजे आदिवासी समाजाच्या करता विशेषतः यंग जनरेशनला त्या स्मार्ट शाळा त्याच्या संदर्भामध्ये नमो आदिवासी स्मार्ट शाळा, त्याचबरोबर हे सगळे घटक घेत असताना शेतकरी पण घेतलेला आहे शेततळ्याच्या निमित्तानं, त्याचबरोबर दिव्यांग पण घेतलेला आहे आणि आपला कामगार पण घेतलेला आहे, मागासवर्गीय पण घेतलेला आहे। थोडक्यात मुख्यमंत्री महोदयांनी हा 11 सूत्री कार्यक्रम देत असताना, नमो 11 सूत्री कार्यक्रम, यामध्ये साधारण सर्व घटकाला स्पर्श करण्याचा प्रयत्न हा महायुतीच्या सरकारने या निमित्तानं केलेला आहे। आणि ह्याच्यातनं निधी वर्षभर द्यावा लागणार आहे, त्यामध्ये 11 येणाऱ्या मार्चपर्यंत आम्ही डीपीसीमध्ये नाविन्यपूर्ण योजना देखील देत असतो, काही निधी त्याच्यातून जाईल, काही निधी नवीन आमचा बजेट ज्यावेळेस आम्ही सादर करू त्यावेळेस या गोष्टीला, कारण याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी काही प्लॅन एस्टिमेट वगैरे करण्याच्या करता वेळ जाईल, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी काल कॅबिनेटला सांगितलेलं आहे की निधीच्या पायी ह्याच्यातली कुठलीही 11 सूत्री कार्यक्रम हा रेंगाळणार नाही किंवा असा थांबणार नाही, ही पण गोष्ट तेवढीच महत्वाची आहे। आणि त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व जिल्हा पालकमंत्र्यांना पण सूचना दिलेल्या आहेत की हा कार्यक्रम तुमच्या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे राबवला गेला पाहिजे, अशा पद्धतीचा हा सगळा कार्यक्रम आहे। आणि निश्चितपणे, आणि याच्यात तुम्ही जर बघितलं तर कुठल्याही घटकाला, म्हणजे ज्यावेळेस नमो तीर्थस्थळे सुधार अभियान आणि गडकोट किल्ले पवित्र आणि ऐतिहासिक धार्मिक स्थळं, ती धार्मिक स्थळं वेगवेगळ्या जातीची पंथाची धर्माची असतील, आता अनेक धार्मिक स्थळांमध्ये सगळ्याच जाती धर्माचे लोक जाऊन तिथं दर्शन घेतात, ही आपली परंपरा कित्येक सालापासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून चालत आलेली आहे। त्याच्यामुळे हा सगळा कार्यक्रम घेत असताना एवढं मजबूतीनं देशाचे पंतप्रधान काम करतायत, त्यावेळेस त्यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून हा नमो 11 सूत्री कार्यक्रम देण्याचा एक महत्वाचा निर्णय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केला। पण मी सांगितलं ना, 1 वर्षाचा आमचा ह्याच्यामध्ये हे आहे, टाइम टेबल आहे, परंतु काही जर प्रकल्प कदाचित थोडं लांबले, परंतु मॅक्झिमम ह्याच्यातले 75% गोष्टी ह्या वर्षभराच्या काळातच आम्हाला करायच्या, आमचं टार्गेट आहे 100% करायचं। पण यदा कदाचित कधी कोर्ट मॅटर असती, कधी काही एखादं मैदानाच्या बद्दल स्टे मिळालेला असतो आणि त्यावेळेस करत असताना थोडी अडचण येते, तशी अडचण आली तरच, नाहीतर निधीच्या संदर्भामध्ये कुठली पण अडचण 100% येऊन दिली जाणार नाही। या संदर्भामध्ये एकंदरीत जर काल चर्चा झाली त्या बाबतीमध्ये, आता ग्राम सचिवालय करायचंय, ग्राम सचिवालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये 73 करायची म्हटल्यानंतर त्या गावाच्या पॉप्युलेशनवर ग्राम सचिवालयाची साईज अवलंबून राहणार। गाव मोठा असेल तर त्याची साईज मोठी असती, गाव लहान असेल तर त्याची साईज लहान असती, परंतु साधारण या सगळ्या गोष्टीच्या करता जो काही निधी लागेल, कारण काय झालं, मुख्यमंत्री इथं आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये ही कल्पना होती, काल त्यांनी तिथं बोलून दाखवली, कॅबिनेटनी पण ती सगळ्यांनी उचलून धरली, ती उचलून धरल्यानंतर ज्यावेळेस राज्याचे प्रमुख एखादी चांगली कल्पना पुढे मांडतात कॅबिनेटच्या, आणि कॅबिनेटने उचलून धरल्यावर त्या गोष्टीला 10,000 कोटी लागू, 15,000 कोटी लागू, 20,000 कोटी लागू,
मी आपल्याला राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो जी काही रक्कम लागेल ती रक्कम पूर्णपणे सरकारच्या वतीने अर्थ विभागाच्या वतीने दिली जाणार आहे. काल सीएम घोषणा झालेली आहे, काल मंत्रिमंडळाचे निर्णय झाले, नाही 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 तो वेगळा, तो 43,000 कोटीचा सांगितलेला निर्णय वेगळा. हा पूर्ण चांद्यापासून बांद्यापर्यंत अख्ख्या महाराष्ट्राला नमो 11 सूत्री कार्य आणि त्याच्यात हे पण आहे, मराठवाडा पण येणार, मराठवाड्याचे 8 जिल्हे येणार ना. आणि दुसरं एक ऍडिशनल सांगतो, नागपूर गोवा जो आपण शक्तीपीठ करतोय, मराठवाड्यातले 5 जिल्हे टच होऊन जातात त्याला, त्याचाही फायदा आपल्या मराठवाड्याला होतोय. कालच्या सगळ्या निर्णयानंतर विरोधी पक्षाचे दोन्ही नेते असं म्हणाले की हे सगळ्या फसव्या घोषणा आहेत. अरे घोषणा केल्याशिवाय एक मिनिट विरोधी पक्षाला माझं एवढंच सांगणं आहे, तुम्ही तर घोषणा पण केल्या नाही 2.5 वर्षात. अरे घोषणा केल्याशिवाय निधीची तरतूद होते का? ह्या ज्या घोषणा केलेल्या आहेत विचारपूर्वक केलेल्या आहेत, याच्यावर काम आपल्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि त्याला लागणारा प्रत्येक पैसा शासनाकडून दिला जाणार आहे. आम्ही काम करणारे 2.5 वर्षामधला आमचा मागचा ताग बॅकग्राऊंड बघून घ्या. आणि ज्यांना घोषणा करता येत नाहीत, ज्यांनी त्यांनी काय आमच्यावर टीका करायची, मंत्रालयात जे गेले नाहीत ते काय घोषणा करणार? महाविकास आघाडी सरकार म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील जे सरकार होतं 2.5 वर्षात महाराष्ट्र मागे गेला, तर त्यावर विरोधी पक्षाचं किंवा शिवसेना युबीटी पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे की त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे सुद्धा मंत्री होतो ना. अरे मी पण होतो, अजितदादा पण होते, पण आम्ही मुख्यमंत्री नव्हतो. आम्ही अनेक योजना घेऊन जायचो, त्याचा अनुभव यांना पण आहे. आणि त्यामुळे इच्छाशक्ती असलेला मुख्यमंत्री पाहिजे आणि आपल्या सहकाऱ्यांनी सांगितलेला प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणारा पाहिजे, तेव्हा राज्य पुढे जातं. आम्ही सरकार पलटवलं नसतं तर राज्य अजून किती मागे गेलं असतं. आता जे दोन म्हणजे परदेशी गुंतवणुकीमध्ये गोवा आणि सॉरी गुजरात आणि कर्नाटक पुढे गेलं, आम्ही तिघं आल्यानंतर परत हे पहिल्या नंबरवर आणलं, 10व्यावर गेलं असतं. त्यामुळे म्हणता ना, तुम्ही सांगा तुम्ही सगळे पत्रकार कुठल्या ना कुठल्या चॅनलशी संबंधित आहेत, तुम्ही जरी काही ठरवलं तर जोपर्यंत तुमचा बॉस ठरवत नाही तोपर्यंत तसं मंत्रिमंडळात आम्ही काम करत असलो तरी देवेंद्रजी मी बाकीचे सगळे कुणी काही ठरवलं तर प्रमुख म्हणून मुख्यमंत्री जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत पार झालं. आणि आपल्या आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास पण पाहिजे. विश्वास कुठे होता? तिथं चिठ्ठी काढली होती, वाघबचडांचे नाव चिठ्ठी काढली होती, त्यामध्ये एक आदित्य नावाची चिठ्ठी नाही हो ते कुठले काढा. अरे चिठ्ठ्या काढल्या त्याच्यात दोन एकदम निघाले चिठ्ठ्या. मला आठवत नाही. चला धन्यवाद. छत्रपती संभाजीनगरमध्ये कॅबिनेटची बैठक झाली, त्याआधी उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर जाऊन दुष्काळी भागाची पाहणी करतायत, शेतकऱ्यांचं दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. या कॅबिनेटच्या बैठकीआधी थेट दौरे झाले. अरे बाबा आम्ही कॅबिनेट घेणार, कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेणार, मराठवाड्याला मोठं काहीतरी देणार, या भावनेमुळे त्यांची धावपळ उडाली. आणि मग काहीतरी धावपळ केली पाहिजे, आपण पण धडपड केली पाहिजे म्हणून बांधावर शेतावर. अरे पूर्वी तर जेव्हा जायला पाहिजे होतं तेव्हा नाही गेलात, तेव्हा बांधावर काय शेतावर काय घराजवळ पण कोणाला येऊन दिलं नाही, घराच्या बाहेर पण पडलं नाही. अरे तेव्हा हे केलं असतं तर हे दिवस पण आले नसते. आणि त्यामुळे आमचं सरकार जे आहे ज्या ज्या ठिकाणी आपत्ती येते मुख्यमंत्री म्हणून मी स्वतः जातो, उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी जातात, उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा जातात, आमचे मंत्री जातात, हे पाहताय तुम्ही दृश्य. आम्ही फक्त आता म्हणजे कुठंतरी कोणाला ते दाखवायचं आहे म्हणून जातो. शेतकऱ्यांना पूर्ण विश्वास आहे, कारण जे निर्णय मागच्या वेळेस घेतले ते पण पूर्ण आम्ही केले. सर
अच्छा अरे बाबा ज्या प्रकल्पाची घोषणा केली त्या प्रकल्पाला एकदम पैसे लागत नाहीत, त्या प्रकल्पाला जसे जसे पैसे लागतील तसे तसे पैसे सरकारकडून दिले जातील। आता आम्ही जी घोषणा केली आहे त्यामध्ये एकही रुपया सरकारकडून कमी पडणार नाही हे कालही बोललोय आजही बोलतोय। मी त्याला जोडून एक तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस कॅबिनेट मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होती आणि निर्णय होतात, ते निर्णय झाल्यानंतर कॅबिनेट ही सर्वोच्च आहे, त्याच्यामुळे वेगवेगळ्या विभागाचे निर्णय राबवत असताना फाईल ज्यावेळेस फिरते त्यावेळेस कुठलाही सचिव ती फाईल थांबू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये निगेटिव्ह लिहू शकत नाही, ते पटापटा त्यांना काढावे लागतात का? स्वतः सीएम ऑफिस याच्याबद्दलचा आढावा घेत राहणार आहे, मलाही सीएम साहेबांनी सांगितलं तुम्ही पण आढावा घ्या आणि आमचे 8 जे पालकमंत्री असतील ते पण आम्हाला सगळ्यांनाच तिकडे बोलवायचं कारण नाही, इथले विभागीय आयुक्त इथले कलेक्टर 8 जिल्ह्याचे त्यांच्याशी व्हीसीवरून पण आम्ही संपर्क साधू शकतो आणि त्या त्या सगळ्या कामाला गती देऊ शकतो। एकदा हे सगळे आता ह्याच्यात काहीला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र कदाचित लागू शकतात, आणखीन काही एनओसी लागू शकते। आता राज्य सरकारच्या कुठल्याही विभागामध्ये घेतलेल्या निर्णयाच्या बद्दलचं काम हे अडू शकत नाही, त्याच्यामुळे हे अधिक चांगल्या पद्धतीनं व्हायला मदत होणार। एक मिनट पहले है नमो आज यहाँ पर देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनका 73वां जन्मदिन है, इसलिए हमारी सरकार ने 11 सूत्री कार्यक्रम की घोषणा की हुई है जो देश को दुनिया में देश का नाम रोशन कर रहे। ये पूरी दुनिया में आज मोदी जी का कद जो है नंबर 1 पर है और हमारे देश को आगे ले जाने का काम मोदी जी कर रहे हैं, और इसलिए हमारा भी फर्ज है कि हम राज्य में उनके नाम से नमो 11 सूत्री कार्यक्रम की घोषणा की हुई है और इसमें सभी वर्ग के लोग हैं, जो किसान है, कामगार है, विद्यार्थी है, आदिवासी है, पिछड़े तबके के लोग हैं, महिलाएं हैं, सभी वर्ग जो है, और तीर्थस्थ मंदिर है, हमारे छत्रपति शिवाजी महाराज के किले हैं, ये सब है, ये स्पोर्ट्स है, यूथ है, ये सभी का समावेश उसमें किया है। ऐसी 11 योजनाएं हमने शुरू की है, उसका आंकड़ा 73 है, ये जिले में भी कई 73 हो सकते हैं, टोटल भी बड़ी योजना है वो 73 हो सकती है। इसका डिटेल ब्यौरा आपको हम इस किताब के माध्यम से देंगे और ये साल भर में हम इसको पूरा करेंगे और नरेंद्र मोदी जी का जो उद्देश्य है इस देश को आगे बढ़ाना, इस देश को दुनिया में नंबर 1 करना, इस देश की अर्थव्यवस्था को बढ़ाना, इस देश का नाम उजागर करना, और इसलिए $5 ट्रिलियन इकोनॉमी का जो गोल उनका है वो हमारे महाराष्ट्र का भी 1 ट्रिलियन गोल अचीव करने का काम और मोदी जी को पूरी तरह सपोर्ट करने का काम हम लोग कर रहे हैं, और इसीलिए नमो 11 सूत्री कार्यक्रम ये हमने अनाउंस किया है, ये हर तबके के लोगों को राज्य में बहुत फायदा देगा। टाइम बाउंड प्रोग्राम जो है ये टाइम बाउंड प्रोग्राम हमने तय किया है, G20 का प्रेसिडेंटशिप इस भारत को मिलना ये हमारे लिए गौरव की बात है। आप बराबर कह रहे हैं, हमारे भारत को नाम रोशन करने के लिए G20 की अध्यक्षता मिली है, और इसीलिए पूरे दुनिया के लोग अमेरिका, फ्रांस, ब्रिटेन, जर्मनी, यूरोप,
ये सब अध्यक्ष जो है, प्रेसिडेंट है, ये प्राइम मिनिस्टर है, उनकी बॉडी लैंग्वेज देखी, उनका मोदी जी के साथ जो बॉन्डिंग देखा, इसमें पता चला है कि भारत निश्चित रूप से महासत्ता बनेगा और उसकी शुरुआत हुई है। पूरे दुनिया के लोग इस देश में, दिल्ली में G20 के परिषद में लाना, ये बहुत बड़ी बात है। इसलिए मैं उसमें था, कार्यक्रम में मैं देखा है, और इसलिए मैं आदरणीय प्रधानमंत्री जी का अभिनंदन करूंगा, उनके जन्मदिन पर बहुत बहुत ढेर सारी उनको शुभकामनाएं दूंगा। उनकी जरूरत है इस देश को, उनकी आवश्यकता है इस देश को, और इसलिए उनका आरोग्य भी उत्तम रहे, ऐसी कामना मैं ईश्वर को करता हूँ। धन्यवाद। छत्रपतींचा विचार म्हणजे